जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद का आहे राजमाता जिजाऊ अहिल्याबाई लक्ष्मीबाई यांचा वारसा त्या समर्थपणे पेलत आपल्या कार्याद्वारे विविध क्षेत्रात ठसा उमटवत आहे असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नवदुर्गांच्या सन्मानावेळी केला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा दोन हजार तेवीस अंतर्गत पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन नागोटणे येथे करण्यात आले यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री मंत्री अदिती तटकरे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमात मंत्री अदिती तटकरे यांच्यासह सामाजिक शासकीय पोलीस वैद्यकीय यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अठरा महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला सन्मानित करण्यात येणाऱ्या नवदुर्गांचे कौतुक करताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की पोलीस दलात देखील विविध पदांवर कार्यरत राहून आमच्या महिला भगिनी उत्तम कारकिरी बजावत असून त्या दुर्गा मातेचा अवतार आहेत मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम होतील असा उपक्रम आणि प्रशिक्षण पोलीस दलाने राबवावा त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ तसेच बचत गटांच्या कामासाठी मदत करणाऱ्या महिला समन्वयकांना रत्नागिरी जिल्ह्यातल्या धर्तीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोबाईल फोन देण्यात येतील ज्यामुळे त्यांचे ते काम कार्यक्षमपणे करू शकतील असे ते म्हणाले तर विशेष नवदुर्गा पुरस्कार स्वीकारल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नवदुर्गांच्या कार्यांचा सन्मान हा महत्त्वाचा आहे असे सांगितले